तर मंडळी कालच्या भागात आपण पाहिलं की मुंबईच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालाय थुकरटवाडीचा पांडू हवलदार आणि ज्याची दहशत आहे तो आहे सखाराम हवलदार. त्यातच शहरातल्या छोट्या डॉनची चांदीची चुन्याची डबी चुकून आलीये पांडूकडे आणि ती मिळवायला आलीये पारू केळेवाली. आता पाहूया पुढे. कोणीस तू? मी पारू, पारू केळेवाली. नाही, पेरू केळेवाली केळे. नाव काय तुझं? अहो साहेब तुम्ही येडा का खुळ? पारू, पारू माझं नाव, पारू केळेवाली. हा पण तू एवढी सुंदर आहेस, तू केळेवाली वाटत नाहीस. अमोल कोल्हे तरी कुठे पंजाबी पोलीस वाटले होते ऑन ड्युटी 24 तास मध्ये. पण आम्ही घेतलं ना चालवून. एकटीच फिरतीस का गावोगावी? मग काय सगळ्यांना सांगती घेऊन फिरायला मी काय महेश मांजरेकर आहे का? हो साहेब गप्पा काय मारत बसलाय, चौकशी करायची. हिच्यामुळं तो मटक्यावाला पळून गेलाय. हिच्यामुळं मटक्यावाला पळून गेला म्हणून इथं लपून बसली होती का? हा ए सांग कोण आहेस तो? सांगितलं ना केळेवाली. साहेब हिची चौकशी करा. हा चौकशी करायलाच पाहिजे. चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? ए वय काय तुझ? 25. अच्छा 25 वय. हा घरात कोण कोण असत? आई आणि मी. वा वा आई कवा नसती? हे म्हणजे आई नसती तर तू घाबरत नाही ना? नाही नाही. हा बर स्वयंपाक येतो का? हो. वा येतो. हा व्हॉट्सअप वर असतीस का? साहेब चौकशी करायला लागलेत का लग्न जुळवायला लागलेत? ना ना थांब ना, तुझी पोरगी आहे का? इथे काय टाइमपास चाललाय का फालतूचा? मग चौकशी करतोय ना. चौकशी. कुठे राहते तू? सांगितलं ना मगाशी वसईच्या गाडीनं बिगी बिगी चाली न गावात तुमच्या आली आली वसईची केळेवाली. सांगा मी कुठली? हे नागपूर. असं काय करता नागपूरची कशी काय? अरे नागपूरची केळे किती फेमस. नागपूरची केळी नाहीत, नागपूरची संत्री. अरे नाही संत्री नाशिकची. नाशिकची द्राक्ष. अरे नाही ती कोकणातली. अरे कोकणात मासे. अरे नाही मासे डोंबिवलीला माझ्या घरी बनवली. म्हणजे मी काय डोंबिवलीची आहे? व्हायला आवडल. हो. नको मला तिला बघायचंय. साहेब तिकडे चला. मला तिला बघायचंय. साहेब तिकडे चला. मला तिला बघायचंय. आज दाढी फुकड आहे. काय सांगतोस? चालेल मग आधी दाढी करू. मुलगी काय कधी मिळेल? फुकट दाढी थोडी मिळायची. टेस्टिंग करायला पाहिजे. दाढी कुठची करायची?
साबणाची पाहिजे का चिकनी फोमची पाहिजे? कुठली पण करायची फुकट कर म्हणजे झालं. तू आवडलीस मला, माझ्याशी लगीन करशील? चालतंय की. पण काय ना, माझ्या बाची एक अट आहे. काय? ते म्हणतात जो मुलगा त्यांना चांदीची चुन्याची डबी आणून देईल ना, त्याच्याशीच तो माझं लगीन लावल. यायला एवढंच ना? अरे होती माझी डबी परवा, मलाच भेटली होती. मग इथंच कुठेतरी आहे यायला गेली कुठे डबी? हा घरी राहिली असेल. चल घरी. आत्ता मी कशी येणार तुमच्या घरी? अग आयुष्यभर आता तुला तिथेच राहायचंय. चल. वाटलेलंच वाटलेलंच काहीतरी गोलमाल असणार म्हणून. चांदीची चुन्याची डबी काही झालं तरी ही डबी मलाच मिळाली पाहिजे. चल रे घोड्या टुनुक टुनुक. साहेब पुढे घेऊन चाललाय टेस्टिंग करायला पाहिजे. चल रे घोड्या. काय करायचं या पोराच? रवा आणायला सांगितला तर नाही आणला. रव्याचं नाही तर नाही, बुंदीचं लाडू तरी करूया. अगं बाई काय सामान राहिला आज आतमध्ये. आग का चुन्याची डबी. हा ती एकदा मिळाली की चांदीची डबी पण माझी आणि केळीवाली पण माझी. हडिप्पा. वाटलेलंच टेस्टिंग करायला पाहिजे. आता केळीवाली बी माझी आणि चांदीची डबी पण माझी. अरे बाबा कोण आली हे घर माझं माझं म्हणजे असं तुझंच होणार आहे. मग त्याच्या आईला ती डबी शोधली पाहिजे. हा आपण आईच्या हाताला लागायच्या आधी मला शोधली पाहिजे, नाही तर आईला वाटेल मी काय चातुकी काय. मग आईला कुठे गेली डबी माझी? हा कुठेतरी ठेवली होती मी. या आईची डबी कुठं आहे आईला कळं ना. अगं इथेच ठेवली होती मी. असेल हे जे आले मग इथेच आहे ही डबी. हजार वेळा सांगितलं का नाही तुला, नैवेद्य दाखवल्याशिवाय हात लावायचा नाही म्हणून. मी कुठे हात लावत होतो? काय करत होतो तू? अगे बाया ही कोणानी? अरे पाय पड. उलटी झालं. नमस्कार करते. कर की नमस्कार कर. वा 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 छान छान. बर हाय कोण ही? हे तुझी होणारी सून. अको बाया 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 सून आहे वय. वा वा चांगली आहे रे. बर नाव काय पोरी? पारू. तूच का ती पारू सगळ्यांना पप्प्या मागत फिरणारी? मनाय तर ऐकलंय मी हिचं गाणं. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारू.
लावला. ए आहे अगं काय करती ती वेगळी ते गाणं वेगळं आहे हे वेगळी आहे. अच्छा अच्छा बर 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 ही तुझी होणारी सून आहे. वय 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 असू दे चांगले चांगले. बर काय करती काय बाटाई. केळी इकते. केळी इकते वय वा वा छान छान चांगलंय. हे आई म्हणली होतीस ना एक डझन केळी आण म्हणून मग आणलं. मग मी केळी आणायला सांगितली होती बाळाला. केळी वाली नाही उद्या दूध सांगितलं तर मस घेऊन येणार का तू. रताळ पोरगा ते जाऊ रे. तुला सून कशी वाटली. हाय हाय रे हाय 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 नाकी डोळी तर सरळीच आहे. तिरळी. अरे तिरळी नाही सरळी सरळी आहे. सरळ बोल ना सरळी. बर काय येत का नाही तिला काही. अगं ये आई. हा अगं तू बोलत काय बसलीस. पाणी घेऊन ये ना तिला. अरे बाई बाई आणते. हा पाणी आणते आता. पाणी आणा हिच्यासाठी. आईला कशा तरी डेबी काय माहिती. भरपुरी मला. अग बाया लाडू कसा काय फुटला. फुटला कुठे तू बांधलाच नव्हता. अरे दोन बनवली होती मी. नाही एकच होता. नाही दोन होते. अरे सॉरी सॉरी हे एकच होता. मग बर असू दे. हा भरपुरी मला सांग काय काय येत तुला. केळ्याची भाजी केळ्याची भजी केळ्याचं शिकरण केळ्याची खिचडी. बस 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 केळीवाली आहेस ना तू म्हणून येते तुला ते सगळं. वा 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 वा. बर मग आवडत हिरो कोण. अभिजित केळकर. आवडत ठिकाण कुठलं. पुरी कॅलिफोर्निया. केळी फुर्निया. बर आवडत गाणं मी सांगतो. केळे त्यात पण कशाला केळं पाहिजे रे. हे आई काय बोलत बसलीस. अगं स्वयंपाकाचं काहीतरी बघ खायला. मग आणते आणते. हा मी सांगायचं सगळं तेच ना. कशा तुम्ही बघू. आले 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 आले. तुला काय म्हणलं होतं हात लावायचं नाही म्हणून. सारखं सारखं कशाला हात लावतो तू. मी कुठे हात लावलाय. घे पुरी गिळ खा खा बाळा. हा एवढी अंडी मी एकटीने खायची. रव्याचं लाडू आहे बाबा ते अंडी नाहीत. परत लाडू कुणी फोडला. अगं फोडला. लाडू कुणी फोडला. एकच होता. नाही दोन होते. बांधलेले लाडू फुटतातच कसे. अगं बांधलेले पक्ष फुटतात. लाडूच काही घेऊन बसली. हा ये पण बरोबर असू दे असू दे. अगं अगं बोलत काय बसली. चहा चहाच बघ की जरा. हा चहाच बघ. बर छान छान आणते आणते चांती बाबा चांती. आता कसा पकडला. तूच हात लावत होतास. तूच हात लावत होता. तूच लाडू फोडत होतास. बेदाने लावतो तू. बेदाने बेदाने लावतो. तुम्हीच काय त्या पारू केळूवाल्या. पारू केळेवाली. त्याच त्या नारू टाळूवाल्या. तुम्हाला मी एक सांगायला आलोय. त्या पांडवाच्या नादी लागू नका. का एक नंबरचा चोर माणूस आहे तो. चोर आहे तो. आता माझा मित्र आहे पण तुम्हाला सांगायला हरकत नाही. माझी एकुलती एक चांदीची डब्बी त्याने चोरली. आणि मला कळलं की तुम्हाला पण तशीच डब्बी पाहिजे होती. माझ्याकडे जर माझी डब्बी असती तर मी आज तुम्हाला दिली असती. पण काय करू आज ती डब्बी माझ्याकडे नाही. आज माझं मन लाड. काय का पुरी कुठं चालली. तुला म्हणून सांगतो नारू. हा सकाराम पाया पडतो आई. मी निघते. पुरी थांब. एवढं काय काय कुठं आणि कायला पोहतीस पदरात. कुठं काय. बया 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 ही कसली डबी.
कसली डबी आहे? माझी आहे. एक मिनिट. ही डबी माझी आहे. नाही माझी आहे. नाही माझी आहे. हे एक मिनिट थांबा. नक्की सांगा कोणाची आहे? माझी. एक मिनिट. माझी. ती डबी माझी आहे. यस यस बॉस. अरे हे तू सुनतो होय. काय बोलणं तुझा बाळा? ती डबी माझी आहे. ती डबी तुझी आहे? यस. पण बाळा तू कुणाचा आहेस? ती डबी माझी आहे. अगं भाई ए पकडा रे माथारीला. ए अगं भाई ए हम तुझ्या आईला. कोण आहेस तू? मी मी गुंड आहे. तुला शर्टाची गुंडी म्हणायची का? केवढं दिसतोय हा. महिनाही नाचुंगी, महिनाही नाचुंगी, पकड ना पकड की. महिनाही नाचुंगी, महिनाही नाचुंगी. जब तक है जा जाने जहा मैं नाचुंगी. असा ऐसा महिनाही नाचुंगी ऐसा महिने. पांडो ती डबी दे, नाहीतर ही गेलीच म्हणून समाज काशीला. अहो किती दिवस माझ्या माग लागली होती मला काशीला जायचंय म्हणून. जाणे जा तू. अरे अरे तळ्या काशीला म्हणजे ढगात वर. नाही नाही नको नको. अरे डबी दे. मी नाही देणार. पाडू हे काय? म्हणजे खोट प्रेम आता खोट राहिलं नाही तर पकडा राहील आपण. अरे पाडू याकडे इकडे या ना. पण या डबीत एवढं आहे तरी काय? त्याच्यात एक औषध आहे जे प्यायल्याने हा खूप उंच होईल आणि मग मोठा डॉन होईल. पांडो चल ती डबी माझ्या हवाली कर, नाही तर ह्या दोघी गेल्या म्हणून समज. नको देऊ, नको देऊ पांडू. एक नको देऊ, नको देऊ पांडू. काय झालं तरी नको देऊ. नाही पांडू आता हो मरणारा तयार. हे काय केलंस पांडू? कशाला दिली डबी त्याला? आता मी होणार मोठा टॉन. एक मिनिट, टेस्टिंगला घेतलं पाहिजे. नारू तू काळजी करू नकोस, मी या डबीचा विषयच मिटवतो. हे औषध मी पितो म्हणजे मी होईन डॉन. सगरम कुठे गेला? अरे माहिती या आईला हे एवढं. अरे देवा हे काय झालं? एक मिनिट, हे डबीत एक चिठ्ठी आहे. वाच वाच ग वाच पुरी. काय लिहिलंय? ह्यात लिहिलंय हे फक्त छोट्यानेच ट्राय करावं, मोठ्या व्यक्तीने ट्राय केल्यास त्याचा पोपट होईल. पोपट करून टाकला तुम्ही. अरे अरे सोड मला. पण पारू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. प्रेम माझ तुझ्यावर खूप आहे पारू. पारू काय करतो? एक मिनिट मला कुठं नेताय? टेस्टिंग करावं लागेल. काय फालतुगिरी चालली? तुमच्या टेस्टिंगच्या नादात माझी सगळी वाट लावली, आता तुम्ही गेले. नमस्कार, स्वागतम. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम धुकरटवाडी. तुमच्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम. प्रसूत चला हवा येऊ द्या भारत दौरा को पॉवर्ड बाय बादशाह मसाला, डिक्सी स्कॉट, इनोव्य हेल्थ पार्टनर, गोल्ड विनर विथ विटा D3. तर थँक्यू विठ्ठलाची ही सगळी टीम आपल्या बरोबर आहे. पण एका व्यक्तीला आम्ही इथे खूप मिस करतोय, ते म्हणजेच मकरंद जी अनासपूर. एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी. खरं तर ते सुद्धा इथे आत्ता असायला पाहिजे होते, पण ते आपल्या बरोबर आहेत. बघूयात मकरंदजी काय म्हणतात. सगळ्यांना मनापासून राम राम.
आज थोडासा अपरिहार्य कारणामुळे थोडा व्यस्त असल्यामुळे मला आजच्या चित्रीकरणाला येता येत नाही, कारण आज मी मुंबईतच नाही आहे, मुळात थोडासा बाहेर आहे. पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला मिळतो ही एक महत्त्वाची गोष्ट. थँक्यू विठ्ठलाच्या निमित्ताने. थँक्यू विठ्ठला हा बऱ्याच काळानंतर येत असलेला माझा चित्रपट आहे. माझ्यासाठी थोडं उत्सुकतेचा भाग आहे, कारण गेली 2-3 वर्ष मी थोडासा इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे चित्रपट फारसे केलेले नाहीत, त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, या सिनेमामध्ये 4 भूमिका साकारण्याचा एक योग मला आल्यामुळे मला तो एक उत्सुकतेचा भाग आहे. रसिक ह्या सगळ्या चित्रपटाला कसे स्वीकारतात. हा येत्या 3 नोव्हेंबर रोजी थँक्यू विठ्ठला हा चित्रपट जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहा. दीपक सर, आता तुमच्याकडे यायचंय मला, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया. अमोलने सांगितलं जसं कमिशनर असतो जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे या केसचा, तो जेव्हा येतो तेव्हा या सगळ्या घटनेचं अवलोकन त्याने तो स्कॅन करतो जे घडतं ते, आणि व्यवस्था आणि वृत्ती याचा झगडा या नाटकात सुरू राहतो. कमिशनर ते करताना त्याला हे कुठे घेऊन जायचं हे माहिती आहे. शेवटी तो फक्त सगळे दुवे त्याच्या अनुषंगाने जोडत जातो आणि ते समोर ठेवत जातो. पण त्या सगळ्यात एक अशी गंमत घडते की जी जे नाटक असतं, नाटक हे मनात घडतं, ते ॲबसेन्सचा मीडिया आहे, ते लोकांच्या मनात घडत असतं आणि त्याला तो सतत धक्के देत जातो. तर अशा पद्धतीने ते नाटक पुढे सरकतं. वा 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 वा. नचिकेत, आता तुझ्याकडे येणार आहे. मी पराशराची भूमिका करतोय. अच्छा. पराशर ऋषी होते आणि त्यांचा रोल असा आहे की ते फोकस्ड असतात, हिमालयाकडे त्यांना जायचं असतं तपश्चर्येसाठी, पण सत्यवतीचं सौंदर्य बघून ते भाळतात आणि तिथे त्यांचा गुंतता हृदय आहे असं होतं. पण मग नंतर हिमालय ध्येय, त्यामुळे ते सगळं दोन्ही इमोशन्स त्यात आहेत की एक प्रेम भावना पण आहे आणि एक फोकस्ड भावना पण आहे. केतकी, आता तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या भूमिकेबद्दल मला जाणून घ्यायचंय. मी सत्यवतीची म्हणजेच मत्स्यगंधेची भूमिका करते या नाटकात. गायिका म्हणून मी या क्षेत्रात वावरत होते, पण अभिनयही करू शकते हे संपदाताई पणशीकर काका यांच्यामुळे मला स्वतःलाच उमगलं. सत्यवतीची भूमिका ही एखाद्या अल्लड मुलीपासून, म्हणजे वडिलांची अल्लड मुलगी, त्याच्यानंतर ती प्रेमात पडते, मग काही अनुभव तिला येतात, सुडानी पेटते, त्याच्यानंतर भीष्माला घातलेल्या अटी, याच्यानंतर राजमाता, आणि या पलीकडेही जाऊन भीष्माशी सगळ्या नात्यांच्या पलीकडचं जे एक नातं तिचं निर्माण होतं, हे सगळे भावरंग या नाटकातून सादर करायला मिळतात. ही एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे आणि हे सगळं वावरताना, सत्यवती म्हणून वावरताना खूपच मजा येते. वा 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 वा. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की तुकरटवाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आणि एक एक आवली पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी तुकरटवाडीत आले. आता पाहूया पुढे. हा, तुम्ही गंभीर पत्रकार पडकर आल्यापासून माझ्याकडे रागाने बघतोय. का बघतोय माहिती? तुम्ही पत्रकार पोलीस नाही? मला तुम्हाला विचारायचं आहे की कलाकार आहात तुम्ही, फार मोठे कलाकार आहात तुम्ही, आणि कलाकारांना खूप सुखसोयी उपलब्ध होतात असं आम्ही ऐकून आहोत. आणि तुमच्याबद्दल मला जरा असं कळलं आहे की टोल नाक्यावर तुम्ही टोल देत नाही. टोल नाक्यावरती टोल देत नाही? असं नसेल. हो, त्यांचा चेहरा बघितलं की त्यांना सोडण्यात येतं. बरं, समोरच्याला जर चेहरा दिसला नाही तर ते स्वतः काच खाली करतात, बाहेर येतात, वाडकर असं सांगतात आणि निघून जातात. हे बरोबर आहे का चूक आहे? पूर्वी बरोबर होतं, आता पास आहे माझ्याकडे. बरं, वाडकर नेहमी खोटं बोलतो. काल दहिसर टोल नाक्यावर मी स्वतः गेलो होतो, काच खाली घेतली, बाहेर पडलो आणि म्हटलं वाडकर 70 रुपये जास्त घेतलेत का? त्यांचेच 2 वेळेचे बाकी होते 35. करू नका. संपदाताई कुलकर्णी यांना मला प्रश्न विचारायचा. इकडे बसलेले आहेत संपदाताई. तुमचं नाटक आहे संगीत मत्स्यगंधा, तर मला विचारायचं आहे की समजा राजकारण्यांवरती जर का हे नाटक, तुम्ही एखादं संगीत नाटक करायचं झालं तर काय नाव असावं त्या नाटकाचं?
काय नाव असायला पाहिजे, काय नाव असायला हवं, बापरे काय नाव असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं काय असावं? संगीत खुर्ची ठेवा आणि एखाद दुसरा डान्स असेल तर मग संगीत सुरेखा खुर्ची. माझ्या नाटकाचा पुढचा लेखक कुशल बद्रिके. तुम्हाला आगरी नाटक करावी. ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे ताईंना. ताई आम्ही असं म्हणजे कोळी बांधव आहोत, आमच्यावर एखादं नाटक करा ना तुम्ही. तुमच्यावर? हा. कोण कोण तुम्ही नाटक करता? हा. कुठला ग्रुप आहे तुमचा? आमचा वाडकर आणि मी दोघांचा ग्रुप आहे. तुम्ही नाटक करता? हो. कुठलं नाटक करता ते? संगीत मच्छी धंदा. त्याच्यावर त्यांनी नाटक करावा. पण मग तुम्ही पराशर करणार का सत्यवती? हे तर रोजच असत. मला कळलंय का ते काय बोलताय? वाडकर. अरे ह्या परत वाडकरला पकडलं. मगापासून बघतोय की खूप जण तुम्हाला कामासाठी विचारतात, नाटकासाठी विचारतात, सिनेमासाठी विचारतात. आता यांनी पण विचारलं व ही तुम्हाला जी कामं मिळतात तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या अभिनयाकडे बघून तुम्हाला काम मिळतं की याचं काही कारण वेगळं आहे? अभिनेता आलाच पण मी आवडतो लोकांना. आय डोंट नो व्हॉट. अच्छा. म्हणून रोज बिझी असतात. बिझी असतात रोज शूटिंग म्हणून लागतो लोकांना. रोजच तुम्ही काम करत असता, काही ना काहीतरी काम करत असत. येस. हेच कारण आहे रोज शूटिंगचं. नाही मला वेगळं कळलंय काहीतरी. काय? की ही जी मंडळी तुम्हाला काम देतात त्यांना तुमच्या घरच्यांची दया येते. का? कारण तुम्ही जेव्हा घरी असता काम नसतं तेव्हा तुम्ही आंघोळ करत नाही. असं कोण म्हणलंय? त्यांच्या घरचे म्हणतात. हो हे खरंय. हे खरंय. वाडकर उद्यापासून आंघोळ करणार आहे. तुम्ही वहिनी? माझा प्रश्न तेजा देवकर यांना आहे. वा वा. अच्छा. नमस्कार तेजा, फार सुंदर दिसताय तुम्ही आज. थँक यू. उगाच नाही ते गाणं गाजलं. ये तेजा तेजा. तर तेजा मॅम, खरं सांगायचं तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि ॲक्च्युली पर्सनल एक मुद्दा इथे असा मांडायचा होता की माझा जो सख्खा भाऊ आहे ही इज अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स. इनफॅक्ट आत्तापर्यंत त्यांनी लग्नही केलेलं नाही आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जर लग्न करेन तर तेजा देवकरशी करेन. तर आज मी त्याला इकडे बोलवलेलं आहे. मला बंधू आले. हो. तर मी त्याला बोलवू शकते का? काय म्हटलं? चंद्रविलास. चंद्रविलास. माझी एक छोटीशी विनंती आहे, प्लीज तुम्ही जर स्टेजवर आला तो काहीच करत नाही पाळीव आहे. खरंच बघा कसा उभा आहे. तो काही करणार नाही मी शपथ सांगते. पण का त्या त्याच्या प्रेमात पडतील? असं काय करताय तुम्ही? त्यांचे सिनेमे नाही पाहिलेत का? बघितले नाही आहेत? हा त्याच्यात पडलेत प्रेमात. म्हणून काय अशा ह्याच्या काय हे कोण चंद्रविलास? प्लीज तो सिनेमात पडले प्रेमात. नाही तुम्हाला माहितीये प्रेमभंगानंतर काय होतं, असं नका करू प्लीज. चंद्रविलास खतरनाक. इथे उभी राहू, इथे तिथे जावं लागेल. नाही काय करत नाही तो खरंच. अभिनय तर अजिबात नाही. बोल चंदू. बोलणार पण आहे. हा चंद्रविलास बोल, तुला काय बोलायचंय? तुम्ही मिनीशी लग्न करशील? तुम्ही काय? तुम्ही काय? तुम्ही मिनीशी लग्न करशील? तुम्ही मिनीशी लग्न करशील? मिनी आणा कोणीतरी. मी बाकी काय नाही, साप कोणी व्हायला तयार नव्हतं म्हणून त्याचं कास्टिंग आहे. बाकी काय नाही, आज त्याच्यात फार टॅलेंट आहे. अशातला भाग ना कर कर. तुम्ही मिनीशी, तुम्ही मिनीशी लग्न करशील?
लंगी नाही ती फटक्या जहरी न्यूज लिहायची होती. हो म्हणाल्या त्या आता माझा एक हट आहे. काय याची अट आहे. मिनी बरोबर डान्स करशील? मिनीला घेऊन ये. मिनी बरोबर म्हणजे ह्याच्या बरोबर? अच्छा मिनी बरोबर डान्स करशील? तू नाच मी बघ. पण काय होईल डान्स केल्याने? मी याच्यातून मुक्त होईन. मी माणूस होईन. बापरे असं एक ह्याच हे आहे की डान्स केला तर हा माणूस होईल. तुम्ही जर आज त्याच्याबरोबर डान्स केला तर तो याच्यातनं मुक्त होईल. एक नॉर्मल माणूस होईल. प्लीज मॅम प्लीज. बापरे एक तुझा अजून पंच आहे का? हो मॅम. मला मला एक विचारायचंय, नेमका शाप त्याला आहे का तेजाला आहे? त्याला वाटलं उंदीर आहे. उंदीर त्याला वाटलं उंदीरच आहे. ऑनलाईन आता मी थँक्यू. तुम्ही थँक्यू सो मच तेजाबाई. थँक्यू. कोण तुम्ही? कोण आहे? तुम्ही बसा तुम्ही बसा. यांच्यासाठी पण इतका वेळ तुम्ही एक ऐतिहासिक भाषा बोलता, याचं काय विशेष कारण मला जाणून घ्यायचंय. मला सांगायला आवडेल की तुमचा खूप प्रभाव आहे अमोल कोल्हे सरांसाठी. एकदा जोरदार टाळा. मला वाटतं की डॉक्टरांनी आणि यांनी जे तुमचे ज्यांचा प्रभाव आहे त्यांनी जर एक वाक्य बरोबर म्हटलं तर आम्हाला खूपच मजा येईल की डॉक्टरांनी जर आमच्या बरोबर एक स्टेजवर शेअर केलं. स्टेज जोरदार टाळा डॉक्टरांसाठी. मी आधी बोलायचं. हा सर ते नंतर करतीलच. बांधल तुमच्या हेरडस मावळातले बांधल म्हणजे खळखळत्या पाण्यावरच्या चमचमत्या चांदण्या आणि लखलखत्या समशेरींचा तळपता कळप. बांदेकरांचं इव्हेंट कधी? वा 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 डॉक्टरांसाठी पाहिजे. वा 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 पत्रकार परिषदेत खूप मजा आली. आणि मला जाता जाता सुनील गोडपले सर तुम्हाला सांगायचंय की तुमच्यासाठी उंदीर तेल ठेवलेलं आहे. उंदीर तेल? उंदीर तेल काय, ह्याचा काय संबंध आहे? कशासाठी असतं ते? नाही कसं आहे, सांधेदुखी वगैरे जर का हातपाय दुखत असतील तर त्याच्यासाठी स्पेशल असतं उंदीर. का पण त्यांना का? नाही कसं आहे सर, झी मराठीवरती सरांनी एकदा डान्स केला होता झी गौरवमध्ये. त्यानंतर सरांना डान्सच्या इतक्या सुपाऱ्या मिळायला लागल्या. डीजे वाले बाबू. हा डीजे वाले बाबू म्हणजे 16,000 चिकनी या शोमध्ये पण सर डान्स करतात. पुण्यात दर आठवड्याला 2-2 सुपाऱ्या असतात सरांच्या. तर आता मी असं ऐकले न्यूज की मानसी नाईकपेक्षा 5,000 रुपये जास्त घेतात. मानसी नाईकपेक्षा काय? 5,000 रुपये जास्त घेतात. का इतका चांगला डान्स करतात? नाही हॉस्पिटलचा दुसरे 2 दिवस खर्च होतो ना. आणि हा मला जसराज जोशी सरांना विचारायचा आहे प्रश्न. कुठे जसराज? ते ऑरेंज कपड्यावर बसले. महेश मांजरेकर जसराज जोशी वगैरे नसतात. जोरदार टाळे यांच्यासाठी झालं पाहिजे. आता मी येणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे. डॉक्टरांना जो प्रश्न मी विचारावा असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतंय तो नक्कीच मी त्यांना विचारणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या रूपात आम्ही पाहत असतो नेहमीच आणि आता संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्ही येत आहे झी मराठीवरती, म्हणजे तुमची एंट्री व्हायची आणि उत्सुकता आहे सगळ्यांना, काय सांगाल त्याबद्दल? एक खूप वर्षांची एक खंत आहे म्हणजे ती अजूनही माझ्या मनात कायम खंत आहे की महाराष्ट्रातल्या जेमतेम 1.5-2 जिल्ह्यांइतकं क्षेत्रफळ असलेल्या स्कॉटलंडमधल्या बंडावर ब्रेवहार्ट सारखा सिनेमा येतो. ज्या घटनेची तुलना तुम्ही फक्त पावनखिंडीशी करू शकता अशा स्पार्टाच्या लढाईवर 300 सारखा सिनेमा येतो. म्हणजे ज्यांच्या वॉरियर्सचं ज्यांच्या राजांचं टीजभर असतं ते हातभर सांगतात
आमच्या राजांचं आभाळ बरं आहे पण सांगायला आम्ही कमी पडतो. आणि त्यामुळे हे खरं तर दुर्दैव आहे. प्रत्येकानं हे एक इंट्रोस्पेक्शन करायची वेळ आलेली आहे की आस्था गायत छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, इतक्या पराक्रमी राजे असताना जगाला ज्यांच्यासमोर ज्यांची उदाहरणं जगात आज फॉलो केली जातात अशांवर आपण एकही जागतिक दर्जाची तर सोडा साधी राष्ट्रीय दर्जाची सुद्धा चित्रकृती बनवू शकत नाही याचा आपण सगळ्यांनी एकदा विचार करायला पाहिजे अशी एक खंत होती. आणि झी मराठीचं मनापासून मी आभार मानेन की 8 वर्ष एक स्वप्न उराशी बाळगलं होतं आमच्या संपूर्ण टीमने, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी एक भव्य दिव्य मालिका करण्याचं. आणि झी मराठीच्या सौजन्यानं झी मराठीच्या सहकार्यानं ते आज साकार होतं. ज्या जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्याच आजीनं या लहान लेकराला आईविना असलेल्या पोराला बाळकडू पाजत पाजत स्वराज्याचा हा दुसरा छत्रपती घडवला तो कसा जिजाऊ माँसाहेबांनी घडवला हे आता मालिकेत येत आहे. आणि ती जे जडणघडण पूर्ण होताच मोठे संभाजी महाराज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. वा वा. आणि त्यासाठी आमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सर. आता मी येणार आहे दिग्दर्शकांकडे. चित्रपट थँक यू विठ्ठलाचे दिग्दर्शक देवेंद्र जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर विठ्ठलानेच मला म्हणजे एक अशी असा मार्ग दाखवला की माझी ही जी प्रजा आहे त्या व्यतिरिक्त डबेवाल्यांची जी लाईफ आहे ही विठू माऊलीकडेच वारी जाते, ती लोकं जातात. त्या दृष्टीने माझ्या तर विचार आला की याच्यावर सिनेमा का नाही व्हावा. की एक आणि आमची टॅगलाईन आहे सामान्य माणसाची असामान्य कथा. सामान्य जे माणसं आहेत डबेवाले जे आहेत ते यांची कथा का नाही यावी आणि ह्या रूपाने विठू माऊलीच्या रूपाने जी येईल ती अधिक सुंदर येईल. आणि तो विचार करता करता मला हे सगळं सुचलेलं आहे आणि कथा सुचली. निर्माते गोवर्धन काळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांना मला विचारायचं आहे त्यांच्या या सिनेमाच्या निर्मितीचा अनुभव. हे क्षेत्र माझं नव्हतंच असं मला वाटत होतं पण जसं जसं कलाकारांचं सहकार्य मिळालं, दिग्दर्शकांचं सहकार्य मिळालं, त्याच्यानंतर आमचे EP यांनी पण खूप मेहनत घेऊन आमची ही एक टीम एक अशी बनलेली आहे की हे आमचं एक घरकुल झालेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट खरोखर घरोघरी पोहोचेल अशी मला खात्री आहे आणि सर्वांनी तो आवर्जून पाहावा असं मला वाटतंय. वा 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 वा. खरंच. आणि डबेवाल्यांच्या जीवनावरती आधारित आहे आणि ज्यांना सगळ्या जगामध्ये खूप मान्यता आहे त्यांच्या त्या सिस्टीमला आणि सगळीकडे कौतुकसुद्धा झालं आहे, गिनीज बुक असो सगळीकडेच माहिती आहे. त्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी परदेशी लोक इथे येतात की डबेवाल्यांची ही सिस्टीम आम्हाला जाणून घ्यायची आहे. आमचं आज भाग्य आहे की त्यांचे अध्यक्ष या मंचावरती आज आलेले आहेत. जोरदार टाळ्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री रघुनाथ धोंडीबा मदगे यांच्यासाठी. प्रथमतः झी मराठीचा मी धन्यवाद देतो आणि आम्ही सर्व डबेवाले छत्रपती शिवरायांचे मावळे होतो आणि तेच आम्ही मावळे आता सर्व वारकरी संप्रदायाची धुरा वाहून अनेक सामान्य डबेवाल्याचं जीवन कसं उंचावेल आणि जे करतात घरवालीवर प्यार ते काय करणार डबेवाल्याचा नकार असं आम्ही शिजवलेलं अन्न प्रत्येक घराघरातून 2 लाख डब्यांचं वितरण 5,000 डबेवाल्यांच्या माध्यमातून 70 लोकल स्टेशनवर दररोज ज्ञान करत असतो. 1890 पासून म्हणजे 1,625 वर्षापासून 7 बेटाची मुंबई असल्यापासून आम्हा डबे वाहतोय. मी 3rd जनरेशन मध्ये डबे वाहतुकीचं काम करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आणि तुमचं काम खूप मोठं आहे त्याला या मंचतर्फे आणि झी मराठीतर्फे मानाचा मुजरा. तर मंडळी चला हवा येऊ द्या विश्व दौऱ्या अंतर्गत आम्ही निघालेलो आहोत जपानला. संकटांवर मात करून सतत आपल्या प्रगतीचा आलेख उंचावणारा, टेक्नॉलॉजीत 1 असूनही संस्कृती कला परंपरा भाषा जपणारा जपान आपण पाहायलाच हवा, नाही का? काय म्हणता, जपान महाग आहे? मग वीणा वळला आहे की आपल्यासाठी जग अफोर्डेबल करायला? चला मग जपानला, फक्त 1.25 लाखात वीणा वर्ल्ड सोबत भेटूयात मग तिथेच. चलो बॅग भरून निकल पडो वीणा वर्ल्ड सोबत जपानला. यानंतर मी येणार आहे नाटक अर्धसत्यचे दिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्याकडे. जोरदार टाळ्या कुमार सरांसाठी. हे नाटक जरी सत्य घटनेवर आधारित नसलं तरीसुद्धा सत्य घटनेच्या जवळ जाणारं अशी एक काल्पनिक घटना केलेली आहे. त्यावेळेला कसाबला पकडल्यानंतर आपल्या प्रत्येक भारतीयाची जी भावना होती ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
त्या पोलिसाच्या द्वारा. माझ्या शेजारीच बसलेला आहे तो गौरीश शिपूरकर आहे. वा वा, गौरीशसाठी जोरदार टाळ्या. आणि तो प्रोड्युसर मुकेश शिपूरकरांचा मुलगा आपण आहे आणि तो अभिनय करतोय. आपण तो प्रोड्युसरच्या वतीने तो बोलू शकेल. हे नाटक पोलिसांच्या मनोगता मांडण्यासाठी हा विषय आम्ही खूप खूप शोधत होतो आधीपासून. तर हे नाटक आम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि आम्ही असेच प्रयत्न करत राहू. थँक्यू. वा वा वा, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सरांसाठी झालं पाहिजे. आणि आता मी येणार आहे नाटक संगीत मत्स्यगंधाच्या दिग्दर्शिका संपदा कुलकर्णी यांच्याकडे. संपदा जाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगली भाषा, चांगले शब्द, नंतर प्रत्येक प्रसंगाचे चांगले हुक्स, म्हणजे एका प्रसंगानंतर दुसरा का पहावा हा जो ब्लॅकआउटमध्ये पडणारा प्रश्न आणि त्याचं लगेच मिळणारं उत्तर, याची उत्तम बांधणी, असं मला खूप छान नाटक करायला मिळालं. हे पाहायला लोकांनी या. नक्की नक्की नक्की, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता यानंतर मी येणार आहे दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष सुरेश पालेकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. गोवा हिंदू असोसिएशनला आता थोड्याच वर्षात 100 वर्ष पूर्ण होते. गोवा हिंदूची बरीच नाटकं रंगभूमीवरती आली. आता मत्स्यगंधा हे नाटक आम्ही आणलेलं आहे आणि नवीन जे नवीन पिढीला संगीताची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही हे नाटक आणलेलं आहे. वीणा वर्ल्ड सोबत आम्ही येत आहोत युरोपला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण युके रसिकांसाठी विशेष आकर्षण म्हणजेच चला हवा येऊ द्याचा लंडन शो. 12 खडी एंटरटेनमेंटच्या सहाय्यानं हा शो लंडनच्या ट्रॉक्सी थिएटरमध्ये रंगणार आहे. इतकंच नाही तर VIP मीट आणि ग्रीट प्रेक्षकांना आम्हाला भेटण्याची संधी देखील मिळणार आहे. चला तर मग खाली दिलेल्या लिंक वरती तिकीट्स खरेदी करा आणि या आम्हाला भेटायला. धमाल करूयात तुमच्या लंडन मध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू विठ्ठलाच्या टीमला देऊयात या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, अर्धसत्तेसाठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा संगीत मत्स्यगंधासाठी. कालच्या आणि आजच्या भागात आपण आलात आणि आमच्या या रंगमंचाची शान वाढवलीत. याबद्दल या मंचातर्फे SL Vision आणि झी मराठीतर्फे या सगळ्या कलाकारांना मिळते एक छोटीशी आठवण. भेट घेऊन या. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमाचेच नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम. तसंच चला हवा येऊ द्या भारत दौरा को पावर्ड बाय बादशाह मसाला, डिक्सी स्कॉट, इनोवेअर, हेल्थ पार्टनर, गोल्ड विनर विथ विटा D3.